घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही नादानपणा सोडतोय, मातीचं परीक्षण केलंय, आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला आणि हो मातीतलं गंधक जस्त बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो मंदगतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। हे शाळेला गेल्या ती शाळेला गेलो। अरे बाबा सांगायचं तर पटेलाशा बॉल बाडे वहिलाला मी शाळेलाच गेलतो म्हणजे फॉर्म स्कूलला जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत। खर्च बेताचा लाभ मोलाचा। हे धर लाला तुझं कर्ज फिटलंय। राज्यातील धरणात आता 70% पाणीसाठा, मनरेगा योजनेत आता जलसंधारणाला प्राधान्य, केंद्राचा आदेश, खरीप हंगामात 16,000 कोटींचं कर्जवाटप आणि जमीन हस्तांतराचे निर्बंध दूर झाल्यानं शेतकरी वर्गाला दिलासा। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या 15 दिवसात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला असून बळीराजा सुखावला आहे। या पावसामुळे राज्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा 6% वाढला असून आता तो 70% झाला आहे। मराठवाड्यातील धरणांमध्येही 8% पाणीसाठा वधारला आहे। या पावसामुळे पेरणीचं प्रमाण वाढलं असून सध्या राज्यभरात 97% खरीप क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील नोंदीनुसार राज्यात सरासरीच्या 74% पाऊस झाला होता। गेल्या वर्षी याच सुमारास राज्यात काहीसा अधिक म्हणजे 77% पाणीसाठा झाला होता। ठाणे नगर पुणे सोलापूर सातारा आणि सांगली या 6 जिल्ह्यात 100%हून अधिक पाऊस झाला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर या 7 जिल्ह्यातही समाधानकारक म्हणजे 76% एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगामध्ये यापुढे जलसंधारणास याच कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या कामांपैकी निम्मी म्हणजे 50% कामं जलसंधारणाचीच असावीत असा आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे। यामुळे योजनेतील भ्रष्टाचार कमी होईल आणि दुष्काळ तसंच पाणी टंचाई सारख्या संकटांचा मुकाबला करण्यासाठीही कामं उपयुक्त ठरतील असा दावा सरकारनं केला आहे। मनरेगा योजनेमार्फत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामांपैकी 50% कामं आता बंधारे बांधणं पारंपरिक जलसाठ्यातील गाळ उपसणं लघुसिंचन तलाव आणि कालवे बांधणं अशी जलसंधारणाशीच निगडीत असावीत असा आदेश केंद्रीय ग्रामीण विकास खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच जारी केला आहे। यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा बरसल्यानं राज्यातील खरीप पेरण्यांवर परिणाम झाला, त्यामुळे खरीपासाठी लागणारं कर्ज घेण्यातही शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याचं चित्र आहे। या हंगामासाठी राज्यात आतापर्यंत 16,177 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं आहे। खरीप हंगामासाठी 25,979.97 लाख रुपयांच्या कर्जवाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून 18 ऑगस्टपर्यंत 62% कर्जवाटप झालं असल्याचं सहकार विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं।
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांसाठी पतपुरवठा व्हावा यासाठी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत व्यापारी बँका आणि ग्रामीण बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं। जिल्हा सहकारी बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचं 100% उद्दिष्ट साध्य केलं आहे। भात पिकाचं आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात गेल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे परिसरातील प्रमुख पवना धरण पूर्ण भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरण क्षेत्रातच पावसाचा जोर अधिक होता। लोणावळा, पवन, आंदर आणि नाणेमावळ या सर्व भागात चांगला पाऊस झाला। भात पिकासाठी हा पाऊस उत्तम आणि पोषक असल्यानं या भागातील शेतकरी वर्ग आनंदात आहे। मावळातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, सुधा आणि कुंडलिका या नद्यांना पूर आले तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। लोणावळ्यात गेल्या सोमवारी 8 तासात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनींच्या हस्तांतरावर गेल्या 20 ते 30 वर्षांपासून असलेले निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्यामुळे जमीन विक्री, खातेफोड, वारस हक्कानुसार जमिनीची विभागणी करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे। राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पाटबंधारे प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाण्याचा लाभ मिळणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देण्यात येतात। या जमिनींचं वाटप करण्यासाठी लाभक्षेत्रातील जमिनींच्या हस्तांतर व्यवहारांवर निर्बंध आणले जातात आणि पुनर्वसनासाठी राखीव जमीन असे शेरे 7-12 उतारांवर मारले जातात। वेलवर्गीय पिकांवर सध्याच्या हवामानात बुरशीजन्य केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। याच्या नियंत्रणासाठी मेटालॅक्झिल 8% आणि मॅन्कोझेप 64% हे बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलमध्ये। आलं कमाल 5,500 रुपये, किमान 4,500 रुपये। बटाटा कमाल 2,300 रुपये, किमान 2,000 रुपये। दुधी भोपळा कमाल 1,200 रुपये, किमान 1,000 रुपये। फ्लॉवर कमाल 2,000 रुपये, किमान 1,000 रुपये। कांदा कमाल 2,000 रुपये, किमान 1,500 रुपये। कारलं कमाल 3,000 रुपये, किमान 2,500 रुपये। कोबी कमाल 1,000 रुपये, किमान 400 रुपये। टोमॅटो कमाल 1,200 रुपये, किमान 300 रुपये। आणि हिरवी मिरची कमाल 2,000 रुपये आणि किमान 1,500 रुपये। कृषी बाजारभाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या। कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे। मुंबई कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस। पुणे कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। सांगली कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। सातारा कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस। आणि सोलापूर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्या गार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये, NHM बागवानी मिशन। आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य। हात भाजल्याशिवाय भाकर मिळत नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय कांदा पोहे बनत नाहीत अशी आपल्याकडे एक म्हण आहे। असा हा कांदा, डोळ्यात टचकन पाणी आणणारा। जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळतो तेव्हा आपल्या शेतकरी दादाच्या डोळ्यात पाणी येतं ते आनंदानी। पण जेव्हा एरवी बाजारात स्वस्त मिळणारा कांदा अचानक आपले भाव गगनाला भिडवतो तेव्हा गृहिणींच्या डोळ्यात येणारं पाणी मात्र दुःखाचंच असतं। वर्षात काही वेळा या परिस्थितीला आपल्याला सामोरं हे जावंच लागतं, पण यावर शेतकऱ्यांकडे तोडगा असतो। आजही आपल्या महाराष्ट्रात कुटुंबात वंश परंपरेनं चालत आलेला उद्योग, व्यवसाय, शेती पुढे चालवण्याची प्रथा आहे। त्यापैकीच एक विठोबा जगदाळे यांचं कुटुंब। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आरबळी गावातील जगदाळे कुटुंब यांच्या वडिलांची पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय विठोबा यांनी घेतला। मी शिक्षण घेत असताना माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की बाबा आपले वडील पारंपरिक पद्धतीनं शेती करतात तर आपणही त्यांच्या पाठीमागं अशाच प्रकारची शेती करावी असं माझ्या मनामध्ये एक दृष्टिकोन आला आणि मी शेती करायला सुरुवात केली। शेती करत असताना आता आम्ही कांद्याचं पीक लागण चालू केलेली आहे आणि कांदा ही आम्ही लागण करत असताना व्यवस्थित सुधारित जातीचं बी बियाणं आणून गादीवाप्यावर आम्ही 5x15 गादीवापा तयार करून त्याच्यामध्ये गावकात वगैरे टाकून व्यवस्थितपणानं रोपं टाकली। रोपं तयार करून आम्ही जवळजवळ 1.5 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये रोपं माझी लागणीला आली। रोपं लागणीला आल्यानंतर व्यवस्थितपणानं आम्ही सरी पद्धती बैलावर सरी पद्धत सोडून एकरी जवळजवळ 40 बैलगाड्या शेणखत टाकला आणि नत्र पुरत आणि पालाश ही वरची खतं आम्ही आतमध्ये टाकून बैलावर आम्ही सरी सोडली। जवळजवळ 2.5 फुटाची सरी सोडलेली आहे मी। त्यामध्ये आता एकरी नाही ना म्हणलं तर 80 ते 90 बॅगा कांदा निघतो आहे माझा। आणि आता ही ह्या महिन्यामध्ये लागणी केलेली नोव्हेंबरमध्ये माझ्या कांद्याचं पीक मी काढू शकतो आहे आणि त्यावेळीस मार्केटिंगही चांगलं सापडू शकतं मला। अशा पद्धतीचं माझं कांद्याची लागवड केलेली आहे मी। जमिनीची मशागत आम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टरनं नांगरट केली, आडवी उभी दोनदा नांगरट केली आणि त्याच्यामध्ये 40 बैलगाड्या शेणखत टाकला आणि बैलावर पाळी घालून घेतली। आम्ही पाळी घालून परत त्याच्यामध्ये 2.5 फुटाची सरी सोडून घेतली। सरी सोडल्यानंतर मजुराकडनं आम्ही गुडघ्या ओढून घेतल्या, नाकं तोडून घेतल्यानंतर की बाबा चांगल्या पद्धतीचं आम्ही याच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये जवळजवळ कांद्याचं बी बियाणे चांगली व्हरायटी आणून 5x780 ही व्हरायटी आणली होती आणि ती आम्ही गादीवाप्यावर 5x10 गादीवापा केला। त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणानं बी इसकटून रोपं तयार केली आणि 30 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये माझी रोपं लागणीला आली। लागणीला आल्यानंतर आम्ही बाबा आता लागण करत असताना इथून ह्या जागेनं लागण रोपं उपसायच्या अगोदर आम्ही आदल्या म्हणजे 24 तासाच्या अगोदर आम्ही पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर की बाबा त्याच्या जारवा व्यवस्थितपणानं आम्हाला तुटल्या गेल्या आणि रोपं व्यवस्थित उपडता आलं आम्हाला। आणि इथनं रोपं उपडल्यानंतर आम्ही बाया ही मजूर सांगून लागण चालू केली। लागण चालू केलेली असताना पाटावर आम्ही नदीला माझी पाईपलाईन आहे नदीवरून मोटर चालू केल्यानंतर आम्ही एकरी 10 बाया सांगतो। पाण्याचं व्यवस्थापन आम्ही लागवडी चालू केल्यानंतर
की बाबा माझी नदीवरून 5 इंची पाईपलाईन आहे, 9000 त्या पाईपलाईनचं अंतर आहे 9900 फूट, तर 5 इंची लाईन आहे माझी, तर लागणीच्या वेळीस आम्ही पूर्ण पाणी घेतो लागणीला, आणि आठवड्याला आम्ही कांद्याचं पाणी फिरवतो आहे, कारण का 8 दिवसाला कांद्याचं पाणी गेलं तर हप्त्यातून जवळजवळ 4 पाणी फिरतात, 4 पाणी फिरल्यानंतर 1.5 महिन्याचा कालावधी झाला तर 1 4 12 आणि 1 2 14 14 पाळ्या आमच्या कांद्याला होतात। लागणीची सुरुवात केल्यानंतर की बाबा आठवड्यानं 3 आठवड्यानं आम्ही 2-3 पाणी झाले, 2-3 पाण्यानंतर आम्ही नत्र पुरोस आणि पालाश ही पहिला डोस देतो, असाच डोस आम्ही जवळजवळ 2 ते 3 वेळा डोस देतो ह्या प्रकारे। लागणीपर्यंत आमचा एकरी नाही ना म्हणलं तर 10 बाया लागतात, 10 बायांना आता जवळजवळ 250 रुपये हजरी आहे एका बाईला, मग लागणीला एका एकरासाठी लागणीसाठी खर्च येतो आहे माझा 2500 रुपये, आणि शेणखत शेणखताचं जर 40 बैलगाड्या धरलं तर 1 बैलगाडी आमच्याकडे जवळजवळ 700 रुपयेला म्हणतात, मग 7 चोक 28 म्हणजे 28000 रुपये ही शेणखत पडल्यागत पडत आहे, आणि नत्र पुरुष आणि पालाश ही जर घेतलं तर जवळजवळ 5-7000 रुपये ही खर्च, म्हणजे एकूण जवळजवळ 40-45000 रुपये मला एकरी खर्च येतो आहे। खरीप पिकांपैकी एक असलेलं कांदा या पिकाचं उत्पादन आधुनिक पद्धतीनं घेतल्यास होणारा फायदा याविषयी सांगताना विठोबा जगदाळे म्हणतात, ह्या पिकाचा कालावधी 90 दिवसाचा आहे, त्यामध्ये आम्हाला 90 दिवसात पीक चांगल्या प्रकारचं निघू शकतं, दुसऱ्या पिकांना बाबा 1.5 वर्षाचा 18 महिन्याचा कालावधी लागतो, आणि थोडक्या पाण्यामध्ये हे पीक आम्हाला चांगल्या जोमाचा आम्ही काढू शकतो, आणि मार्केटिंग जर चांगलं सापडलं तर आम्हाला व्यवस्थितपणानं एकरी जवळजवळ 80 ते 90 हजारापर्यंत आम्ही उत्पन्न काढू शकतो आहे। असं एरवी बाकीच्या पिकांना वर्ष लागतं, तिथे 90 दिवसांच्या कालावधीत येणारं कांदा हे पीक आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर असल्याचं लक्षात येतं। आताही आम्ही कांद्याची लागवड केल्यानंतर जवळजवळ 90 दिवसात आम्ही कांद्याचं पीकही काढू शकतो आहे, आणि पीक काढल्यानंतर की बाबा आता आम्ही छटणी व्यवस्थितपण कांदा काढून वरिंबर आम्ही टाकू शकतो आहे, आणि 3-4 दिवस आम्ही वाळवू ठेवतो आहे, वाळवल्यानंतर आम्ही 4 दिवसांनी त्याची मजूर सांगून कापणी करतो आहे, कापणी करून आम्ही मालाची व्यवस्थित निवड करतो, निवड करून 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर अशा 3 व्हरायटी काढतो, त्या मालाच्या 3 व्हरायटी काढल्यानंतर की बाबा आता माल आपला कुठल्या मार्केटिंगला पाठवायचा, सहजासहजी आमचा माल आम्ही कोल्हापूर किंवा सोलापूर या दोनच आमच्या मोठ्या बाजारपेठ आहे, त्या याच ठिकाणला आम्ही पाठवू शकतो आहे, कारण ही आम्हाला बाजारपेठा दोनच आहे त्या जवळ आमच्या आसपास, तर ही आमची ही माल व्यवस्थितपणानं आम्ही साठवण मार्केटिंग जर व्यवस्थितपणा जर असेल तर आम्ही लगेच ताबडतोब आम्ही मार्केटिंगला नेतो आहे, जर मार्केट जर डाऊन जर झालेलं असेल तर आम्ही थोडंफार आमच्या मालाची साठवण करतो आहे। कांदा पिकाचं उत्पादन जर शेतकऱ्यांना योग्य प्रकारे घ्यावयाचं असेल तर त्यांनी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं, त्यात मातीची तपासणी, खतांचा रसायनांचा वापर, पीक काढायची पद्धत या साऱ्याचं मार्गदर्शन मिळतं, आणि ही सर्व माहिती ठिकठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रात उपलब्ध असते। अशा कृषी अधिकाऱ्यांकडून कांद्याच्या पिकाचं सुनियोजन कसं करावं, कोणता कांदा जास्त भाव मिळवून देईल, त्याची साठवणूक कशी करावी, ग्राहक वर्गाला सुद्धा त्याद्वारे चांगला माल कसा पुरवता येईल याबाबतची सर्व तपशीलवार माहिती या ठिकाणी मिळू शकते। कांद्याची लागवड करीत असताना शेतकरी बांधवांनी अशी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये पहिल्यांदा हे माती परीक्षण करणं हे गरजेचं आहे। माती परीक्षण करीत असताना की आपण मातीचा नमुना व्यवस्थित काढला पाहिजे, मातीचा नमुना काढल्यानंतर तो प्रयोगशाळेमध्ये तो तपासण्यासाठी पाठवला पाहिजे, आणि आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे, काय कमतरता आहे याची पण खात्री करून तज्ज्ञांच्या मार्फत रसायनशास्त्रज्ञांच्या मार्फत आपण त्याची सल्लामसलत करून घेतली पाहिजे, आणि त्यानंतर आपण आपल्या कांद्या पिकाची लागवड ही केली पाहिजे, आणि हे लागवड करत असताना कांदा पिकाचे जातीचं एक महत्त्व आहे, तर खरीपामध्ये बसवंत 780 ही जात अतिशय चांगल्या प्रकारची आहे,
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे। तर या कांद्याचा रंग हा लालसर आहे आणि अतिशय चांगला आहे, याला मार्केट चांगला आहे। तसेच फुले समर्थही आहे, N241 आहे। तर ह्या खरीपातील ह्या जातीची आपण निवड केली पाहिजे आणि ह्या जातीचं बियाणं आपण साधारण जूनमध्ये हे जर गादीवाप्यावर लागवड केली पाहिजे। गादीवाप्यावर लागवड केल्यानंतर साधारण 25-30 दिवसामध्ये रोपे तयार होतात। रोपे तयार झाल्यानंतर आपण शेतकरी बांधवांनी जे काय कांद्याची पुनर्लागवड करणार आहात, तर ते पुनर्लागवड करीत असताना त्यांना रोपाला कार्बनिझमची रोपाला ट्रीटमेंट दिली पाहिजे, जेणेकरून कांद्यावर करपा रोग येणार नाही आणि करपा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी पूर्वीच आपण त्याला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे आणि त्या नंतर आपण लागवड केली पाहिजे। हेक्टरी 40-50 म्हणजे 2.5 एकराला 40-50 टन हे शेणखत टाकलं पाहिजे। हेक्टरी 25-30 बैलगाड्या हे शेणखत एकरी आपण कांद्याला दिलं पाहिजे। तसेच हेक्टरी 150 नत्र स्फुरत पालाश आणि एकरी 40 किलो नत्र 20 किलो पालाश 20 किलो स्फुरत हे दिलं पाहिजे। तर ज्यावेळेला थ्रिप्स येतील किंवा करपा रोग येईल त्यावेळेला कार्बेंडेझम हे रोग बुरशीनाशक आणि किडीसाठी क्लोरोपायरिफॉस हे औषध फवारलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कांदा हे पीक अतिशय स्वच्छ आणि चांगलं तणविरहित हे ठेवणं गरजेचं आहे। ज्यावेळेला कांदा हे पीक तयार होतं म्हणजे 60-70 दिवसाचं होतं, त्यावेळेला ऑइलचा जो पीप असतं ते मोकळं आपण त्या ह्याच्या कांद्यावरून फवारलं पाहिजे, जेणेकरून माना मोडल्या जातील आणि जे पानामध्ये जे राहिलेलं खत जे अन्नरस आहे तो अन्नरस कांदा पोसण्यामध्ये गड्डा पोसण्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे। आणि कांद्यामध्ये कसं आहे, मार्केट कशाला जास्त असतं, तर कांद्याचे जे मान आहे अतिशय लहान पाहिजे आणि कांदा हा गोल पाहिजे। कांदा हे ड्रिपने घेतला पाहिजे, ड्रिपने घेतल्यानंतर कांद्याच्या पाण्याची बचत होते आणि तेच पाणी ज्या ठिकाणी तुम्ही 1 एकर कांदा घेणार आहे त्या ठिकाणी 2 एकर कांदा घेऊ शकतो, म्हणजे पाण्याची बचत ही ड्रिपनं होते। कांदा ज्या वेळेला विक्रीसाठी पाठवायचा आहे त्यावेळेला आपण शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे, तर कांदा हे 3 राशीमध्ये विभागला पाहिजे। 1 नंबरचा मोठा कांदा, 2 नंबरचा मध्यम राशीमध्ये आणि 3 नंबरचा लहान राशी किंवा त्याला ज्याला चिंगळ्या म्हणतो हे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कांदा हा पण मार्केटमध्ये पाठवला पाहिजे। आणि त्यामुळं काय होणार आहे की चांगल्या कांद्याला चांगला भाव येणार आणि कांद्याची जशी साईज त्याचा आकार रंग ते त्याच्यामध्ये असलेली फकडी वगैरे असं वेगवेगळ्या छाटणी केलेली असते त्यामुळं 1 नंबरच्या कांद्याला 1 नंबरचा भाव मिळतो। जर का पूर्णपणे सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांनी अवलंब जर केला तर चांगल्यापैकी उत्पन्न येतं। एकरी 40-50 टन हे कांद्याचं उत्पादन येतं। तर जर काही शेतकरी बांधवांना या संदर्भात कांद्याच्या विषयी अनेक माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनी जवळच असलेल्या कृषी संशोधन केंद्र म्हणजे कोणतंही कृषी संशोधन केंद्र असू द्या त्या ठिकाणी संपर्क साधावा। असा हा बहुउपयोगी कांदा जो खरीप पीक असून सुद्धा शेतकऱ्यांना फायदेशीर राहण्यास मदत करतो। या पिकाचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात नक्कीच आनंदाचे अश्रू उभे राहतील यात शंकाच नाही। आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे। आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com।